हरिओम श्री राम अंबज्ञ मी प्रेरणा वीरा प्रभात सिंह पेड़कर मला अनुभव आलेला आहे तो मी सांगते। माझे मिस्टर माझगाव डॉक मध्ये सर्विसला आहे, त्यांच्या बाबतीत आलेला हा अनुभव आहे। असंच 11 ऑगस्ट 2014 सालचा अनुभव आहे हा। ते सकाळी 5:30 घरातून निघून ऑफिसला गेले आणि त्यांचा अचानक 10:30 मला त्यांच्या मित्राचा फोन आला की प्रभात सिंह पेडामकरांचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यांचा चेहरा पूर्ण जळाला आहे। असं बोलल्याबरोबर खूप घाबरली मी, बाप रे। तर मी घाबरली आणि निखिलच्याकडे फोन दिला। निखिल सिंह पेडामकर घरी होता, माझा मुलगा। तर त्यांनी फोन घेतला, आई काय झालं काय झालं? मी म्हटलं अरे तुझ्या पप्पांचा ॲक्सिडेंट झाला आहे बघ। त्यांनी लगेच ताबडतोब माझ्या हातातून फोन घेतला आणि त्या का म्हणतो मी त्या काकांना विचारतो काय नक्की झालं आहे। मग त्यांनी सांगितलं निखिलला की अरे तुझ्या पप्पांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिथे त्यांचं चेहऱ्यावर सगळं वेल्डिंग करताना सगळं चेहऱ्यावरची ठिणगी उडून, बाजूची ठिणगी त्याच्यावर उडून त्यांच्या चेहऱ्यावर ते सगळी आग आली आणि त्याचं त्यांचा चेहरा पूर्ण काळा झाला आहे। आणि आम्ही आता सगळी जण आलोय तिथे, सगळी त्यांचे ऑफिसर हे ते सगळे जमा झालेत। आम्ही आता त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतोय आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मी तुम्हाला त्याचा ॲड्रेस आणि हे सांगतो। तर मी एवढी घाबरलेली की मला काय बोलताच येत नव्हतं की काय करू। मी माझी मुलगी कांजूरला ऑफिसला जाते HDFC मध्ये, तिथे फोन केला की तुझ्या पप्पांचा असं असं ॲक्सिडेंट झालाय, तू ताबडतोब आहे, तिच्या पण सरांनी ताबडतोब तिला घरी पाठवलं। ती आणि तिची मैत्रीण घरी आली आणि आम्ही दोघी जणी तिथं हॉस्पिटलमध्ये गेलो। हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांचा जो चेहरा बघितला आणि मी एवढी घाबरली आणि मी बापूंचाच धावा करायला लागली, बापू हे जर असा चेहरा यांचा कसं काय होणार? ह्या चेहरा म्हणजे तो सर्वात जास्त हे असतो ना, त्याच्यावर जर हे काळं काळं एवढं झालेलं होतं की मला वाटलं ह्यांचं नक्की काहीतरी मोठं हे झालंय। मी ते बघून एवढी घाबरली, बापू 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 करायला सुरुवात केली, आता काय होणार यांच्या चेहऱ्याचं। पण तेवढ्यात थोड्या वेळ सगळी जण मला त्यांचे मित्र मंडळी त्यांचे ऑफिसर सगळे तिथे आले होते, ते मला सांगायला लागले वहिनी काही एक झालेलं नाही आहे, त्यांचं डॉक्टरांनी सांगितले की त्यांची खोलवर जखम नाही आहे, बरी होणार, पण मला त्यांच्यावर विश्वासच वाटे नाही। तर तेवढ्यात डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी सांगितलं की ठीक आहे, तसे त्यांची खोलवर जखम झालेली नाही आणि त्यांची पूर्ण दाढी असते आणि डोळ्यावर त्यांचा गॉगल होता, त्याच्यामुळे डोळ्याला काही एक प्रॉब्लेम झालेला नव्हता, पण कपडा किंवा त्यांचं ते मास्क होतं ते लावलेलं नसल्यामुळे ते चेहरा त्यांचा हे झालाय। पण चेहऱ्यावर आली वाफ त्यांनी टाकून दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरला जी दाढी जी होती ती जळून गेली आणि आतमध्ये खोलवर काही एक जखम झालेली नाही आहे, तुम्ही काय घाबरू नका, ते व्यवस्थित होणार। मी बापूला अंबज्ञ केलं, बापू तुझ्यामुळे हे सगळं झालंय। आणि थोड्या वेळाने परत ते म्हणाले की काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांची स्किनवर तेवढा मोठा हे नाही, त्यांची मान जळाली, त्यांच्या ओठ पूर्ण काळे झाले, डोक्याच्या बाजूला सगळं काळं काळं, पूर्ण चेहराच काळा झाला होता। ते बघूनच मी एवढी घाबरली की आता काय होणार। आणि हे बघितल्या मी त्या डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा मला थोडासा धीर आला की बापूंनी माझ्या त्याच्यातून, पण माझ्या मिस्टरांनी काय केलं होतं, ज्या वेळेला त्यांना ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळी त्यांनी पेनाची उदी त्यांच्याकडे नेहमी असते, त्या पेनाच्या उदी काढून त्यांनी ताबडतोब त्या क्षणाला पण चेहऱ्याला मानेला सगळीकडे ती उदी फासली होती। म्हणजे एवढं त्यांना ते एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊन त्यांच्या लक्षात आलं की माझ्याकडे बापूची उदी आहे, त्यांनी ती तेवढी केलं होतं, म्हणून ते त्याच्यातून बाहेर पडले की उदी लावली ताबडतोब, त्याच्यामुळे त्यांना जास्त जखम पण झाली नाही। खोलवर जखम जर झाली असती तर ते स्किनवर सफेद डाग झाले असते। डॉक्टरांनी सांगितलं त्यांचं काही एक होणार नाही, आम्ही त्यांची पूर्ण हे करणार आणि 2-3 दिवसात त्यांना सोडणार असं मला डॉक्टरांनी सांगितलं। म्हणून मला थोडासा धीर आला आणि मी बापूंना म्हणाले, बापू हे एवढं मोठं संकटातून बाहेर काढलंस तू आम्हाला, कारण तू होतास, तुझी उदी होती, म्हणून ताबडतोब हे एवढं मोठा ॲक्सिडेंटमधून माझे मिस्टर बाहेर पडले। आणि नंतर मग त्या ऑफिसरनी पण मला आम्हाला त्यांना सांगितलं की तुझा हा एवढा मोठा हे झालंय, तुला आता आम्ही वेल्डिंगचं कामात बाहेर काढून तुला सेफ्टी सुपरवायझर म्हणून करणार। आणि नंतर त्या ऑफिसरनी सगळ्यांनी निर्णय घेऊन
त्यांना त्या बोटीवर सेफ्टी सुपरवायझर म्हणून काम दिलं. बापूराया, मी अंबज्ञ आहे, तू मला या मोठ्या संकटातून बाहेर काढलंस.